हेलो मुलांनो, आज पाहूया नवरात्रीचे महत्व। का बरं नवरात्री साजरी केली जाते? चला तर पाहूया। आपल्या हिंदू संस्कृतीत धर्माला अनन्य साधारण असं महत्व आहे। प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होताना दिसतात। नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा उत्सव आहे। संपूर्ण 9 दिवस देवीची पूजा, अर्चा, आराधना करत मंगलमय अशा वातावरणात भक्तजन देवीची अनेक रूप या 9 दिवसात पूजतात। हिंदू धर्मातील महत्वाचा उत्सव म्हणून या सणाकडे बघितले जाते। नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे। संस्कृत मध्ये नवरात्री या शब्दाचा अर्थ नवरात्री असा आहे। या 9 रात्री आणि 10 दिवशी 9 वेगवेगळ्या देवींची पूजा अर्चा केली जाते। 10व्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा असल्यानं या दिवसाला 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो। भारतात आणि नेपाळमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या सणांपैकी नवरात्र हा एक सण आहे। तसंच दिवाळी हा प्रकाशाचा आणि उत्साहाचा एक सण आहे, जो दसऱ्यानंतर 20 दिवसांनी साजरा केला जातो। तसं पाहिलं तर एका वर्षात 5 प्रकारचे नवरात्र येतात। त्यात शारदाई नवरात्र सर्वात प्रसिद्ध आहे। बऱ्याच ठिकाणी नवरात्राचा अर्थ शारदाई नवरात्र असाच असतो। आता पाहूया नवरात्रीची प्रथा आणि परंपरा। मुख्य नवरात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात येत असतं। तेव्हा भाविक आपल्या कुळाचाराप्रमाणे नवरात्रोत्सवाची स्थापना केली जाते। घरी आणि मंदिरात दुर्गेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करतात। देवीला नैवेद्यात फळ आणि फूल वाहिले जातात। लोक एकत्र येऊन आरती, गायन आणि भजन देखील म्हणतात। नवरात्रीच्या पहिल्या 3 दिवसांमध्ये दुर्गेची पूजा केली जाते, जिला ऊर्जा आणि शक्तीची देवता मानले जातं। नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते। पहिले 3 दिवस त्यांच्या कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पूजन करण्यात येतं। परंतु साधारणतः पाहिल्यास एक लाकडी काड्यांपासून बनविलेल्या नव्या टोपलीत माती भरली जाते। त्यात 9 दिवस 9 प्रकारचे धान्य पेरले जातात। या टोपलीत 10 दिवस पाणी टाकले जाते। 10 दिवसांमध्ये संपूर्ण टोपली धनाने हिरवीगार झालेली आणि मातीचा घट त्यामध्ये झाकून गेलेला असतो। टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवून त्यात विड्याची 5 पाने ठेवली जातात। त्यावर नारळ ठेवलं जातं। प्रत्येक दिवशी या घटावर फुलांची माळ सोडली जाते। पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी विड्याच्या पानाची माळ लावण्याची देखील परंपरा आहे। पूजेत 5 प्रकारची फळं ठेवण्यात येतात आणि वर फुलोरा बांधला जातो। गणपतीची, देवीची आणि नवरात्रीची आरती म्हटली जाते। सकाळ संध्याकाळ आरती आणि धूप पेटवला जातो। देवीच्या घटाजवळ अखंड दिवा 10 दिवसांकरिता लावला जातो। हा 10 दिवस विजू दिला जात नाही। या 10 दिवसांमध्ये 9 कुमारिकांचे पूजन केले जाते। त्यांचे पाय धुवून त्यांना भेटवस्तू दिल्या जातात। अष्टमीला होम हवन करून देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो। अनेक ठिकाणी 9वीला नवरात्रीचा कुळाचार असतो, तर बऱ्याच ठिकाणी दसऱ्याला देखील कुळाचार असतो। 9 दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात आणि त्या रंगांप्रमाणे स्त्रिया देखील त्या रंगांच्या साड्या परिधान करताना दिसतात। नवरात्रातील 9वा दिवस हा या उत्सवाचा शेवटचा दिवस असतो। या दिवसाला महानवमी देखील म्हणतात। या दिवशी कुमारिकांचे पूजन केले जाते। 9 छोट्या कुमारिकांना बोलावून त्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे। या 9 कुमारिकांपैकी प्रत्येकीला देवी दुर्गेचे एक रूप मानले जाते। या दिवशी या कन्यांचे पाद्यपूजन केले जाते। मोठ्या आदर आणि सन्मानाने त्यांना घरी आमंत्रित केले जाते। नंतर त्या कन्यांना जेवू घातले जाते। नंतर भाविक त्यांना नवी वस्त्र आणि भेटवस्तू देखील देतात। अनेक कुटुंबांमध्ये जोगण्या मागण्याची देखील परंपरा आहे। त्याप्रमाणे घरातील सावष्ण स्त्री 5 घरी जाऊन जोगवा मागते। त्यामध्ये कणिक,
तांदूळ, गुळ असे जिन्नस असतात. या मिळालेल्या जोगव्यातूनच कुळाचाराच्या दिवशी स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो. सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या मोठ्या मूर्तींची स्थापना करण्यात येते. सुरेख असे देखावे तयार करण्यात येतात. पारंपरिक आणि पुराण काळातील देखावे आकर्षक असतात आणि भाविकांचे लक्ष वेधणारे देखील असतात. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि सप्तशृंगी या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांवर या 10 दिवसांमध्ये भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. भाविक या दिवसांमध्ये देवीचे दर्शन घेणे मोठे पुण्याचे कार्य समजतात. नवरात्रात रात्री लोक दांडिया आणि गरबा खेळतात. विशेषतः गुजरातमध्ये लोक मोठ्या प्रमाणात रासगरबा खेळतात. गरबा आरतीच्या आधी आई दुर्गेच्या सन्मानार्थ खेळला जातो आणि दांडिया आरतीच्या नंतर खेळला जातो. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नवरात्रीच्या वेळी नवरात्राचा 10 दिवस दसरा म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी भाविक सरस्वतीची पूजा करतात आणि आई दुर्गेला मानसिक शांती आणि ज्ञानाचे मागणे मागतात. या दिवशी लंकाधीश असुर रावणाचा पुतळा बनून त्याचे दहन केले जाते.